नाशिक शहरातील सारडा सर्कल भागातील एका इमारतीत रहिवाशांच्या घरात गॅसचा स्फोट होऊन त्यात 7 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक शहरातील सारडा सर्कल येथील संजरी अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 7 येथे राहणाऱ्या रहीत सय्यद या नागरिकाच्या घरात रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास गॅस टाकीचा स्फोट झाला असून यात परिवारातील काही सदस्य जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 7 जणांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांकरिता दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी या स्फोटाबाबत अधिक माहिती दिली आहे. आता तो बदल राहतो, बदलते उसमें रेगुलेटर निकाला, उसकी हवा बहुत जोर से जाने लगी, तो हाथ दबा के पकड़ रहा था कि पानी के लेके आओ, पानी लेके आओ, पानी मारेंगे कि नहीं कहूँगा तो पानी की टाँकी के अंदर उसको बाथरूम के अंदर फेंक डाला, वो ब्लास्ट हो गया. सब 7 जने हमारे 7 लोग घर में थे. हाँ, 4 जख्मी. तो जख्मी कितने हुए? 7. घर में 12-13 थे, सबको निकाल दिए थे, बच्चे को, दूसरी लेडीज को. मेरे 2 बेटे, भाऊ, मेरी बहन, मेरे 2 भतीजे, एक भतीजी, सब. और डाकी की जाने लगी ना, हमने बच्चों को लेडीज को पहले बाहर निकाल दिए. रात्री अचानक झालेल्या या स्फोटाने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक.